चला तर आता आपण बनवायचे ना। नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। बघितली ना आज कढी भजी किती छान झालेली आहे, बनवायची ना आता। तर त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर आठवणीने क्लिक करा, जेणेकरून जे व्हिडिओ मी तयार करेल बनवेल अपलोड करेल तेव्हा ते तुम्हाला अगोदर दिसेल। आणि जेणेकरून जे व्हिडिओ नवीन काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत असते मी, नवीन म्हणजे असंच काही नाही, करून बघते खाऊन बघते आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते। तर करून बघा खाऊन बघा, छान छान कमेंट करा, खाऊन बघते। चला तर आपण आता कढीत टाकायची जी भजे आपण त्याची तयारी करू। तर इथे मी एक वाटीभर पीठ घेतलं आहे, त्यात आपण सवयपुरतं मीठ टाकू आणि थोडेसे जिरे टाकू। आपल्याला बाकी काहीच टाकायचं नाही, हळद वगैरे। त्याने काय होतं, ते जेव्हा आपण भजे कढीतले खातो ना ते जिऱ्याची टेस्ट खूप छान लागते। तर पीठ काढून घेऊ आता आपण। हळद वगैरे काही नाही टाकायची, कारण आपल्याला कढीत हळद टाकायची आज। कारण मी इतर वेळेस कढी म्हणजे मी केलेली अगोदर, तुम्हाला व्हिडिओ दिसेलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, पांढरी कढी केलेली आहे ना, तीच आवडते घरातल्यांना। पण आता ह्या कढी भजे जी करायची त्याच्यात त्या कढीमध्ये आपल्याला हळद टाकावीच लागेल। तर हे बघा, आता व्यवस्थित फेटून एक 10 मिनटं झाकून ठेवतोपर्यंत आपण कढीची तयारी करू, वेळ न घालवता। घरी लावलेलंच दही आहे मी, आता सगळ्यांकडे घरी असतं असे नाही। तर मी हे आता मला 4 जणांची कढी करायची आहे, त्या हिशोबाने मी 4 चमचे दही घेतलं आहे। कोणी ताकाची पण करतं चालतं, तसं काही नाही, तुम्ही जशी इतर वेळेस कढी करता तशीच कढी करायची, थोडंसं व्हेरिएशन आहे फक्त। तर हे दही आणि त्यात 1 चमचा जो चमच्याने मी दही घेतलं होतं त्याच चमच्याने हे दाळीचं पीठ घेते। आता हे आपण व्यवस्थित दळून घेऊ। हे बघा, आता व्यवस्थित दळून घेतलंय, आता हे थोडा वेळ झाकून बाजूलाच ठेवू। आता आपण अगोदर भजे तळून घेऊ। व्यवस्थित परत एकदा फेटून घ्या, कारण त्यात आपण सोडा टाकलेला नाही आहे। आणि भजे कसे कढीत टाकल्यावर असे आपल्याला निबारणी लागले पाहिजे, मऊ लागले पाहिजे त्यासाठी। आता नेहमीप्रमाणे तेल तापून घेतलंय, व्यवस्थित भजे काढून घेऊ आपण। हाताने टाकू शकता तुम्ही, तसं काही नाही। कमी गॅस केलाय ना मी। हे बघा, अशा पद्धतीने माझी आई म्हणते की भजे कढीत जेव्हा आपल्याला भजे टाकायचे तेव्हा त्याला खूप तेल नाही घ्यायचं, ते खाली चिटकले पाहिजे। तसेच चिटकले होते, आता वरती निघाले। आता आपण हे काढून घेऊ उलट करून। आणि याच्यात आपल्याला सोडा आपण टाकलेला नाही, तेल टाकलेलं नाही, त्याच्यामुळे ते विशेष एवढे फुगणार नाही, पण ते कढीमध्ये खूप छान लागतील। हे बघा, हे जे होल आहे ना त्यामुळे काय होतं, त्यामध्ये कढी जाते आणि भजे छान लागता। याच्यासाठी ह्याची भजे खाली चिकटले पाहिजे। अशा पद्धतीने झाले आता आपले तळायचे। आता आपण कढीची तयारी करू। अगोदर लसूण, नंतर मेथ्या, मेथ्या टाकून कढी बनवत जा, खूप खूप छान लागते। मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि मिरच्या, आता थोडीशी हळद टाकू, जास्त नाही टाकायची हं, जास्त हळद टाकली का कढी अशी पिवळसर दिसते आणि विशेष चव नाही देत। हिंग आपल्याला थोड्या वेळाने टाकायचा, म्हणजे सगळं काही व्यवस्थित साहित्य टाकल्यावर। आणि हे दळलेलं ताक म्हणजे दही आणि पीठ, आता तुम्हाला किती पातळ करायची आहे, किती ठेवायची हे तुमच्या पद्धतीने। तर मी यात 2 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण आम्हाला इतकी कढी भासत। हे बघा, अशा पद्धतीने आता हिचा कलर अजून थोडा होईल पिवळसर,
ही हळद माझी घरचीच आहे ना शेतातली, थोडा कलर ती नंतरून दाखवते, अगोदर नाही दाखवत। आणि आता आपण हिंग टाकू, थोडा हिंग वरतून टाकला का टेस्ट खूप छान लागते, फोडणीत नाही टाकायचा कधी हिंग। हे बघा छान कलर आला आता आपल्या कढीला। आता आपण सवयीपुरतं मीठ टाकू, मीठ केव्हाही कढीला कड यायचा वेळ झाला की तेव्हा मीठ टाकायचं असतं, जेणेकरून कढी फुटत नाही। आणि आता आपण जे भजे केलं आहे ते टाकून देऊ। आणि एक लक्षात ठेवा, कढी करत असल्या का व्यवस्थित ती हलवत राहायची, अशी वर नाही करायची। आता मी तुम्हाला एकदा दाखवलं आहे वर केले की असं माझी आई म्हणते की ती फुटते, तर वर करत नका जाऊ। आता व्यवस्थित हलवायची झाली आणि कमी गॅस केला आहे मी, आणि कड येत आला आहे कढीला, जे उकळत आली ती। आता आपण त्यात भजे टाकून देऊ। कढीचं हे बॅटर पण इतकं व्यवस्थित झालं आहे, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही। आता एक उकळी येऊन देऊ आपण यातच आणि गॅस बंद करू। छान आहे ना, किती छान कढी दिसती बघा आपली। आता तिला उकळी यायला लागली आहे, मी आता थोडा वेळ झाकण ठेवून बंद, गॅस बंद करून झाकण ठेवते, जेणेकरून ती भजी छान फुगतील त्यातली। तेव्हा चांगले चांगले खा, मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत रहा, मी पुन्हा येईल नवीन व्हिडिओ घेऊन। बाय। आवडली तर आठवणीने कमेंट करा। आणि एक आणखीन सांगायचं राहिलं का, वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, छान छान कमेंट करता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा येईल मी नवीन व्हिडिओ घेऊन। बाय।